नगरसेविका, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2017-18 सुधारित सन 2018-2019 मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सन्माननीय स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी सर्वसाधारण सभेमध्ये सादर केलेले आहे. त्यावर मला ह्या सभागृहामध्ये नगरसेविका व समाज कल्याण झोपडपट्टी सुधार समितीच्या सभापती म्हणून चर्चा करण्याची ज्यांच्यामुळे मला संधी प्राप्त झाली त्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस रमाकांतजी नारायण म्हात्रे साहेब, तसेच महापौर साहेब. मला सांगायचे आहे की प्रभाग क्रमांक 25 मधील नागरिकांच्या ह्या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानते आणि मी ज्या प्रभागाची नगरसेविका आहे त्या प्रभागमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्यामुळे तेथील झोपडपट्टीतील नागरिकांसाठी नागरी सोयी सुधारित सुविधा महानगरपालिकेमार्फत दिल्या जातात त्या अपुऱ्या आहेत. नागरी सोयी सुविधा चांगल्या प्रकारे देण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केले पाहिजेत. तेथील गरजू मुलांसाठी शाळेमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा देणे गरजेचे आहे. लहान मुलांसाठी अंगणवाडी, शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, अभ्यासिका चालू करणे, तसेच झोपडपट्टीमध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. पाण्याची पाईपलाईन टाकून तिथे पाणी उपलब्ध करून पाणी मीटर बसवण्यात यावे. कमी दराचे त्यांच्याकडून पाणी बिल घेण्यात यावे. तसेच झोपडपट्टीमधील रस्ते, फुटपाथ, गटारे बसविणे, मलिनसारण वाहिन्या टाकणे याकरिता करण्यात आलेली तरतूद अपुरी आहे. झोपडपट्टीमध्ये सुधार करण्यासाठी मी अंदाजपत्रकामध्ये आलेली तरतूद अपुरी आहे. झोपडपट्टीमध्ये सुधार करण्यासाठी मी अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतूद करण्यासाठी शिफारस करत आहे. धन्यवाद साहेब. विशाल भगत.